दिंडोरी तालुक्यातील 150 शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण ताजा असतानाच नाशिकच्या आदिवासी आश्रमशाळेतील 6 विद्यार्थिनींना खिचडीतून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कळवण अंतर्गत माणी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी दुपारी 1:30 शाळेतच खिचडी खाल्ली. त्यानंतर त्यांना चक्कर उलट्यांचा त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले, मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्यानं अखेर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातील दोघींची प्रकृती चिंताजनक होती. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवू लागली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा आश्रमशाळांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जात असल्याची कायम ओरड होते, मात्र आदिवासी विकास विभागाच्या कारभारात सुधारणा होताना दिसत नाहीये. चक्कर सारखी येत होती, उलटी झाली होती. किती वाजता खाल्ली होती? 1:30 हो. आणि काय शिळा अन्न वगैरे खाल्लं होतं का? नाही. सरांनी सांगितलं म्हणे खिचडी खाल्ली त्यांनी, खिचडीपासून म्हणे त्रास झाला त्यांना. मग दवाखान्यात आहे म्हणे, या तुम्ही. मग गेलो आम्ही. तिथे गेलो तर मग मुली बेशुद्ध होत्या. मग सर सांगायचे म्हणे नाशिक घ्यावा लागतील. मग आम्ही घेऊन आलो नाशिकला.